भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील नेरे ते मालडुंगे रस्ता सुधारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कामासाठी 13,39,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध कामे सुरू होत आहेत. त्यानुसार त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेरे ते मालडुंगे या 5.85 किलोमीटर रस्ता सुधारण्याचे काम 13,39,00,000 रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. मालडुंगे येथे झालेल्या या भूमिपूजन समारंभास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, हॅप्पी सिंग, बाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच मथुरा पाटील, उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच राजेश भोईर, रेवण पाटील, माजी उपसरपंच राजेश भालेकर, सदस्य श्याम भालेकर, पदवाघ, मालडुंगे ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा चौधरी, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, मदन पाटील, राघव पाटील, रुपेश भोईर, गणेश पाटील, काळूराम वाघ, विकास भगत, गणेश शीर, जोमा निरगुडा, रामा जनार्दन निरगुडा, दिलीप पाटील, संजय जाधव, दिनेश मानकामी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो का राजकारण मध्ये स्वतःच सरशी व्हावी यासाठी लोक कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. कुठल्याही टोकाला जाऊन या ठिकाणी लोक या राजकारणामध्ये वरचढ व्हायचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांची परिणती कशात होते हे आपण सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आता एवढं सगळं करून शेवटी मग तुरुंगवास भोगावा लागतो अशी सुद्धा पाळी आज लोकांच्या वरती आलेली आपण सगळ्यांनी पण पाहिलेली आहे. आणि त्यामुळे उगाचच या ठिकाणी लोकांना खोटं भ्रमात ठेवण्यापेक्षा जे जमत आहे जे होत आहे ते करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्या परिसरामधल्या एकाच दुसरं आता या ठिकाणी आपण म्हणजे आपल्या मतदारसंघात नाही म्हणता येणार पण आता आपल्याला पलीकडच्या बाजूला आपल्याला आशाची पट्टी आहे. आशाची पट्टीकडे जाणारा रस्ता हा आपल्या मतदारसंघातून जातो त्यामुळे तो एक आता एक चॅलेंज म्हणून राहिला आहे. तर तोसुद्धा आता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं आपण करून घेऊ का त्या लोकांना अगदी या ठिकाणी जे मतदारसंघ उरण चिंचवाडीवरचा रस्ता मतदारसंघ उरण आणि तालुका खालापूर असं साधारणतः ते पडतं आहे पण त्यांना रस्ता जवळचा आपल्याच पडू शकतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाठपुरावा आमदार महेश बालदी असतील मी असतील आपण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत. एवढे रस्ते सगळीकडं त्यांनी घेतले सांगितले त्याने का 300 कोटीची कामं आणली साहेबांनी खरं काय कोटीच्या वाडीला सेपरेट रस्ता ठेवलेला आहे कारण त्यांच्याकडे जाताना पावसाळ्यात आता आपण उन्हाळ्यात जाऊ शकत तर अशा पद्धतीनं एवढी कामं या ठिकाणी घेतली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांचं आणि PWD च्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढी मेहनत घेता सर्व पनवेल तालुक्यातील रस्ते हे चांगले झाले पाहिजे असा आमचा विचार आहे. कारण तर आज आधी फाटा जर आपण दिला तिथून ते पुलापर्यंत यायला पुलाखालीपर्यंत यायला एवढा वेळ लागतो का संजय पाटील निमित्त रोज त्यात मला इथे मी अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे. म्हणजे आता हे रुंदीकरण तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामधलं याच्या पुढं ट्रॅफिक जाम होणार नाही या भागामध्ये अशा पद्धतीचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण बघतो की पनवेल तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी विकासाची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना प्रत्येक गावामध्ये आता काँक्रीटचा रस्ता झाला पाहिजे. सुरुवातीला आपण डांबरीकरण बोलवतो आता प्रत्येक गावामध्ये काँक्रीटचा रस्ता झाला पाहिजे अशी साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर आपण सर्व प्रयत्न करूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.